कम्युनिकेशन अँड मास मीडिया या पाठाच्या व्हिडिओच्या पहिल्या भागामध्ये आपण आर्टिफिशियल सॅटेलाईट्सचा वापर हा कम्युनिकेशनसाठी संदेशवानासाठी केला जातो हे पाहिलं त्याचबरोबर वू कॅन अंडरस्टँड अ पर्सन फिलिंग्स बाय लुकिंग ॲट एक्सप्रेशन ऑन देअर फेस म्हणजेच व्यक्तीच्या चेहऱ्यावरील भाव पाहून त्याच्या भावना आपल्याला समजतात आणि वी रिसीव मेसेजेस और इन्फॉर्मेशन थ्रू कम्युनिकेशन्स म्हणजे संदेशभवनाद्वारे आपल्याला माहिती मिळते या सर्व भागाची माहिती आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे त्याचबरोबर संदेशवहनासाठी कोणत्या कोणत्या साधनांचा वापर होतो याचंसुद्धा आपण अभ्यास केलेला आहे त्यानंतर न्यूजपेपरच्या माध्यमातून वृत्तपत्राच्या माध्यमातून आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारची माहिती मिळते सुद्धा आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये अभ्यास केला आहे ॲडवांटेजेस ऑफ टेलिकम्युनिकेशन अँड मास मीडिया म्हणजेच माध्यमांचे चांगले परिणाम किंवा चांगले फायदे आपल्याला बघायचे आहेत कोणते कोणते आहेत फर्स्ट वी कॅन इझिली कॉन्टॅक्ट पीपल फार अवे फ्रॉम अस सगळ्यात महत्त्वाचा फायदा प्रसारमाध्यमांचा म्हणजे आपल्यापासून ज्या व्यक्ती आपल्या दूर असतात त्या व्यक्तीशी आपल्याला सहज संपर्क करता येतो नेक्स्ट द टाइम अँड एफर स्पेंट इन एक्सचेंजिंग इन्फॉर्मेशन कॅन बी शेवड माहिती मिळवण्यासाठी व देण्यासाठी लागणारा जो वेळ असतो आणि जी श्रम असते मेहनत असते यांचीसुद्धा बचत होते थर्ड दे हेल्प टू राईज अवेअरनेस अबाउट इश्यूज सच द एन्वारमेंटल बॅलन्स जेंडर इक्वेलिटी अँड क्लिननेस पर्यावरणाच्या बाबतीमध्ये स्त्री पुरुष समानतेच्या बाबतीमध्ये त्याचबरोबर स्वच्छता इत्यादीच्या बाबतीमध्ये संवेदनशीलता वाढवण्यास मदत मिळते फॉर पीपल कॅन बी फॉरवर्ड अबाउट नॅचरल डिझास्टर लाईक स्ट्रॉम्स लोकान ना वादला सरक्या, सुनामी सरक्या, सरक्या, हो हो फ्लड्स एक्सेट्रा लोकांना वादळासारख्या सुनामीसारख्या पुरासारख्या नैसर्गिक आपत्ती येण्याच्या अगोदर त्यांना काय होऊ शकते पूर्वकल्पना मिळू शकते त्यानंतर आहे दे विल्ड अवेअरनेस अबाउट हेल्थ एज्युकेशनल फॅसिलिटीज गुड थिंग्स हॅपनिंग इन सोसायटीज एक्सेट्रा समाजामध्ये ज्या लोकांसाठी आरोग्य आहेत शिक्षणाच्या सुविधा आहेत त्याबाबत जागरूकता निर्माण होऊ शकते नेक्स्ट दे हेल्प इन सक्सेसफुल इम्प्लिमेंटेशन ऑफ गव्हर्नमेंट स्कीम लॉन्च फॉर द बेनिफिट ऑफ पीपल ज्या शासकीय योजना असतात लोकांसाठी राबवण्यात येणाऱ्या शासकीय योजना त्या योजना यशस्वी करण्यामध्ये सुद्धा याचा मदत होतो प्रसारमाध्यमांचा अवेअरनेस कॅन बी raised अबाउट मॅटर्स रिलेटेड टू फूड क्लॉथ शेल्टर एज्युकेशन अँड हेल्थ दिस improves पीपल way ऑफ लाईफ लोकांमध्ये जागृती निर्माण होते अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण या बाबतीत लोकांमध्ये जाणीव आणि जागृती निर्माण होते त्यामुळे लोकांच्या जीवनमानामध्ये किंवा जीवनपद्धतीमध्ये सुधारणा होते आणि मास मीडिया हेल्प इन द एक्सपान्शन ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीज त्याचबरोबर प्रसारमाध्यमामुळे व्यापार आणि उद्योगधंदी यामध्ये सुद्धा काय होते वाढ होते अशा प्रकारे प्रसारमाध्यमांचे चांगले परिणाम सुद्धा आपल्याला दिसून येत त्याचबरोबर डिसएडव्हानेजेस ऑफ टेलिकम्युनिकेशन डिव्हाइस आता प्रसारमाध्यमांचे काही हानिकारक परिणाम सुद्धा आहेत त्यामध्ये एक्सेसिव्ह यूज ऑफ द टेलिव्हिजन कॉम्प्युटर और मोबाईल फोन कॉजेस डिसऑर्डर ऑफ द आईज इयर्स अँड बॅक जास्त वापरामुळे दूरदर्शन झालं संगणक मोबाईल यांच्या जा, अतिवापरामुळे जास्त वापरामुळे डोळ्याचे तसेच पाठीचे आणि श्रवणयंत्राचे आजारसुद्धा होऊ शकतात त्याचबरोबर सायकोलॉजिकल डिसऑर्डर अँड आयसोलेशन आर ऑल्सो पॉसिबल मनोविकार किंवा एकलकोंडीपणा येणे अशा प्रकारचे रोगसुद्धा वाढण्याची शक्यता असते नेक्स्ट वी गेट ऑल सॉर्ट्स ऑफ इन्फॉर्मेशन थ्रू टेलिव्हिजन चॅनल्स अँड द इंटरनेट देर आर इन्स्टन्स ऑफ दिस इन्फॉर्मेशन बीइंग मिसयूज टू डिस्टर्ब द पीस अँड ऑर्डर इन सोसायटी बघा दूरदर्शनद्वारे इंटरनेटद्वारे अनेक प्रकारची माहिती आपल्याला लगेच मिळते या माहितीचा दुरुपयोग करून समाजामध्ये अशांतता आणि समाजाचं स्वास्थ्य बिघडवण्याचे सुद्धा प्रकार हे घडत असतात नेक्स्ट टाईम स्पेंड ऑन वॉचिंग टेलिव्हिजन लीड्स टू द निग्लेक्ट ऑफ आउटडोर स्पोर्ट्स अँड फिजिकल फिटनेस दिस हॅज अँड ॲडवर्स इफेक्ट ऑन फिजिकल हेल्थ आता प्रसारमाध्यमावर किंवा विविध कार्यक्रम पाहण्यात वेळ घालवल्यामुळे जे मैदानी खेळ आहे जे ग्राउंडवरचे खेळ आहेत त्यामुळे काय होते कमी होतात आणि शारीरिक क्षमता याकडे दुर्लक्ष होतं याचा परिणाम आपल्या शारीरिक स्वास्थ्यावर सुद्धा होऊ शकतो व्हॉट्स द सोल्युशन काय करावं वेन अमोद हु इज इन द फिफ्थ स्टँडर्ड कम्स होम आफ्टर द स्कूल ही विजिट सेवरल वेबसाईट ऑन हिज कॉम्प्युटर ही नेवर मिसेस हीज फेवरेट टी व्ही शोज ही प्लेज गेम्स ऑन हिज मदर्स मोबाईल फोन ऑल द टाइम ही इज ऑलवेज सिटिंग ॲट होम लेटली हिज एपेटाईट हॅज डिक्रीज्ड ही इज ड्रॉसी अँड हॅज पुट ऑन वेट काय झालं बघा इयत्ता पाचवीमध्ये शिकत असलेला अमोद नावाचा मुलगा आहे तो शाळेतून घरी आला की तो काय करतो तो नेहमी संगणकावर वेगवेगळी संकेतस्थळी पाहतो वेगवेगळ्या वेबसाईटना भेट देतो मिसेस हिज फेवरेट टी व्ही शो तो कधी आपला टी व्हीवरील आवडता कार्यक्रम न चुकता बघतो ही प्लेज गेम ऑन हिज मदर्स मोबाईल फोन ऑल द टाइम आपल्या आईच्या मोबाईलवर तो सतत गेम खेळत असतो आणि ही ऑलवेज सिटिंग ॲट होम नेहमी घरी बसून असतो हिज ॲपेटाईट हॅज डिक्रीज रिज ऑलवेज ड्रॉसी अँड ही हॅज फुट ऑन वेट तो काय झालेला आहे हाली त्याला भूक कमी लागते झोपी जास्त येते आणि त्याचं वजन सुद्धा खूप वाढलेलं आहे आमोद मदर इज वरीड अबाउट हिम वेन विल सी फील बेटर आमोदच्या आईला त्याची फार काळजी वाटत आहे ती कशी दूर होईल कॉम्प्युटरवर आणि इनडोअर गेम जास्त खेळल्यामुळे जास्त मोबाईलवर टी व्ही बघितल्यामुळे भूक कमी लागणे झोप जास्त येणे वजन वाढणे यासारखे प्रकार होतात त्यामुळे आमोदनी टी व्ही मोबाईल वगैरेचा वापर कमी करून आउटडोर गेमवर जर लक्ष दिलं तर आमोदच्या आईची चिंता काय होईल दूर होईल ऑलवेज रिमेंबर टेलिकम्युनिकेशन डिवाइड शूड बी यूज प्रॉपरली अँड सेन्सिबली वी मस्ट बी केअरफुल नॉट टू यूज देम एक्सेसिवली नेहमी लक्षात ठेवा संदेशवहन आणि माहिती प्रसारण साधनाचा वापर हा तारतम्याने केला पाहिजे त्यांचा अतिरेक होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे